नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या युट्यूब चॅनलवर आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीससाठी राज्यशास्त्र विषयाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत मित्रांनो यापुढेही राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी तसेच दोन हजार मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षेसाठी सराव प्रश्नांच्या सिरीज आम्ही घेऊन येणार आहोत तर त्या सिरीजचा भाग होण्यासाठी आमच्या अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वेळ न घालवता वळ्यात आजच्या व्हिडिओकडे प्रश्न क्रमांक एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याची वैशिष्ट्ये कोणती अ प्रांतीय स्वायत्तता ब संघराज्याचे न्यायालय क केंद्रात द्विदल राज्य पद्धती ड दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ मित्रांनो वरील सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजेच वरील सर्व एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याचे वैशिष्ट्य आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व एकोणीसशे पस्तीस चा भारत सरकार कायद्याचे वैशिष्ट्य प्रांतीय स्वायत्तता मध्यभागी लाय की द्विसदनी कायदे मंडळ फेडरल असेंब्ली आणि राज्य परिषद परिषदेवरचे सभागृह ही दोन सभागृहे होती बंगाल मद्रास बॉम्बे बिहार आसाम आणि संयुक्त प्रांत यांसारख्या काही प्रांतांमध्ये द्विसदनी विधानमंडळ सुरू करण्यात आली फेडरल कोर्ट यात एक सरन्यायाधीश असायचे आणि सहा किंवा सहापेक्षा जास्त न्यायाधीश नसायचे भारतीय परिषद भारतीय परिषद रद्द करण्यात आली त्याऐवजी भारताच्या राज्य सचिवांकडे सल्लागारांची एक टीम असेल मताधिकार या कायद्याने भारतात प्रथमच थेट निवडणुका सुरू केल्या पुनर्रचना शिंद हे बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून वेगळे केले बिहार आणि ओरिसाचे विभाजन झाले ब्रह्मदेश भारतापासून तोडण्यात आला आणि एडनला ही भारतापासून वेगळे करून क्राउन कॉलनी बनवण्यात आले प्रश्न क्रमांक दोन घटना समितीच्या पहिल्या बैठकीवेळी उपाध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आले मित्रांनो या पहिल्या बैठकीवेळी फ्रँक अँथनी यांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले घटना समितीची पहिली बैठक नऊ जुलै एकोणीशे रोजी पार पडली या बैठकीत समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी कामकाज पाहिले या बैठकीत उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांना नेमण्यात आले अकरा जुलै एकोणीसशे रोजी दुसऱ्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली प्रश्न क्रमांक तीन संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेकडून घेण्यात आली आहे मित्रांनो संयुक्त बैठकीची तरतूद ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आली आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संसदेची संयुक्त बैठक भरवण्यासाठी राष्ट्रपती सभागृहांना अभिनिमंत्रित करतात अनुच्छेद एकशे आठ संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचा सभापती भूषवतो हो सभापतीच्या अनुपस्थितीत लोकसभेचा उपसभापती अध्यक्षस्थान भूषवतो हो किंवा त्याच्या अनुपस्थितीत राज्यसभेचा उपसभापती अध्यक्ष असेल राज्यसभा सभापती सब संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत हो नाही जर वरीलपैकी कोणीही अधिकारी उपस्थित नसेल तर संसदेचा कोणताही अन्य सदस्य दोन्ही सभागृहाच्या सहमतीने अध्यक्षस्थान भूषवू शकतो प्रश्न क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड होण्यासाठी असलेल्या पात्रता अटींबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे एक सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणारी व्यक्ती भारताचे नागरिक असावी मित्रांनो हे बरोबर आहे दोन उच्च न्यायालयात दहा वर्षे न्यायाधीश म्हणून काम केले असावे मित्रांनो हे विधान चुकीचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन उच्च न्यायालयात दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे तर असे नसते या ठिकाणी उच्च न्यायालयात पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे उच्च न्यायालयात किमान पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे भारतीय न्यायव्यवस्थेचे भाग पाच मध्ये प्रकरण चार मधील कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस मध्ये तरतूद आहे उच्च न्यायालयाची तरतूद भाग सहा मधील प्रकरण चार मध्ये कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस मध्ये आहे तर कनिष्ठ न्यायव्यवस्थेची तरतूद कलम दोनशे तेहतीस ते दोनशे सदतीस मध्ये दिसून येते सध्या सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश व इतर तेहत्तीस असे एकूण चौतीस न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक पाच पुढील विधाने वाचा आणि अचूक नसणारी विधाने ओळखा अचूक नसणारी म्हणजे चुकीची विधाने ओळखायची आहेत अ भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात ब त्यांचे सामर्थ्य वेतन आणि भत्ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे असतात क ते सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयाच्या होईपर्यंत जे काही आधी येईल तोपर्यंत पदभार सांभाळतात मित्रांनो वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्व बरोबर मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त हे भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांचे सामर्थ्य वेतन भत्ते इत्यादी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच असतात ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत आणि सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे वयाच्या होईपर्यंत जे काही आधी येईल तोपर्यंत ते पदभार सांभाळतात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटवणे हे एक अवघड काम आहे कारण त्यांना कार्यकाळाची सुरक्षा पुरवली जाते लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांना हजर राहून अयोग्य वर्तणूक किंवा अयोग्य कृती केल्याबद्दल त्यांच्या विरोधात मतदान करणे आवश्यक आहे सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि सध्या राजीव कुमार हे या पदावर आहेत प्रश्न क्रमांक सहा अ राज्यघटनेत केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबतच्या तरतुदी कलम तीनशे पंधरा ते कलम तीनशे तेवीस मध्ये दिलेले आहेत ब आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात क प्रत्येक सदस्याचा कार्यकाल सहा वर्षे किंवा वयाची पासष्ट वर्षे जे यामधील आधी येईल इतका असेल वरीलपैकी काय सत्य आहे मित्रांनो विधान अ आणि विधान क ही दोन विधाने सत्य आहेत आणि विधान ब हे चुकीचं आहे कारण आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि क भारताचे राष्ट्रपती संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करतात युपीएससी मध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात प्रत्येक सदस्याचे कार्यकाल सहा वर्षी किंवा पासष्ट वर्षी असेल राज्यघटनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार सदस्याला राष्ट्रपतींद्वारे काढून टाकता येईल संघ लोकसेवा आयोग यूपीएससी ही भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे ही अखिल भारतीय सेवांसाठी भरती आणि परीक्षा घेते त्याची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीशे सव्वीस रोजी लोकसेवा आयोग म्हणून केली गेली आणि भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीसद्वारे त्याची संघ लोकसेवा आयोग म्हणून पुनर्रचना केली गेली स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव संघ किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असे ठेवले नियुक्ती हस्तांतरण पदोन्नती यासंबंधी विविध बाबींसाठी भारत सरकारचा सल्ला घेते ही संस्था भारतीय राज्यघटनेच्या भाग चौदा अंतर्गत येते ही एक घटनात्मक संस्था आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या राष्ट्रपतींविषयी खालील विधाने वाचा व अचूक नसणारी विधाने ओळखा अचूक नसणारी म्हणजे चुकीची असणारी अ भारतीय राज्यघटनेच्या कलम बावन्न मध्ये राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत देण्यात आली आहे मित्रांनो हे विधान चुकीचं आहे ब कलम छप्पन एक नुसार राष्ट्रपतीचा पदावधी पाच वर्षे इतका असतो क ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात मित्रांनो या ठिकाणी विधान अ आणि क चुकीचे आहेत आणि फक्त विधान ब बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ आणि क कलम बावन्न मध्ये भारतात एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे कलम त्रेपन्न नुसार भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल अशी तरतूद करण्यात आली आहे कलम त्रेपन्न दोन नुसार राष्ट्रपती भारतातील संरक्षण दलाचे सरसेनापती असतील राष्ट्रपतीची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ सार्वत्रिक मतदानाच्या पद्धतीने न होता अप्रत्यक्षपणे होते कलम चौपन्न नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे राष्ट्रपतींची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात यामध्ये राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य देखील भाग घेतात दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य भाग घेत असतात कलम छप्पन्न एक नुसार राष्ट्रपतीचा पदावधी पाच वर्षे इतका असतो याशिवाय तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती संबोधून देऊ शकतात राष्ट्रपतींनी घटनाभंग केल्यास कलम एकसष्ट मध्ये सांगितलेल्या महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येते कलम सत्तावन्न नुसार राष्ट्रपती पुनर्निमणुकीस पात्र असतात कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आली आहे कलम साठ नुसार सा राष्ट्रपतींनी घ्यावायची शपथ किंवा प्रतिज्ञा देण्यात आली आहे भारताच्या राष्ट्रपतींना विविध कार्यकारी कायद्याविषयक वित्तीय न्यायविषयक परराष्ट्रविषयक लष्करविषयक व आणीबाणी अधिकार देण्यात आले आहेत राष्ट्रपतींचा समाधानाचा अधिकार न्यायविषयक अधिकारांमध्ये येतो प्रश्न क्रमांक आठ उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणती विधाने असत्य नाहीत ते ओळखा असत्य नाहीत म्हणजे सत्य आहेत अ त्यांच्या निवडणुकीच्या तरतुदी राज्यघटनेच्या कलम सहासष्ट मध्ये देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो हे विधान बरोबर आहे ब उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे फक्त निर्वाचित सदस्य भाग घेऊ शकतात मित्रांनो असं नसतं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फक्त निर्वाचित सदस्य भाग घेऊ शकतात मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकतात म्हणून या ठिकाणी विधान ब हे चुकीचं आहे त्याचबरोबर विधान क आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्य विधीमंडळाच्या सदस्य भाग घेऊ शकत नाहीत मित्रांनो हे विधान देखील बरोबर आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे सदस्य देखील भाग घेऊ शकतात मात्र उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत ते भाग घेऊ शकत नाहीत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ आणि क कलम सहासष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पात्रता सेवा शर्ती याबद्दल तरतुदी देण्यात आले आहेत कलम सहासष्ट एकनुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक राष्ट्रपतीप्रमाणेच निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार गुप्त मतदान पद्धतीने होत असते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे केवळ निर्वाचित सदस्य भाग घेतात तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निर्वाचित सदस्य था। त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्य देखील भाग घेत असतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचा सहभाग घेतला जात नाही प्रश्न क्रमांक नऊ संविधानकारांनी संयुक्त बैठकीची तरतूद ऑस्ट्रेलियाकडून घेतली तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असंयुक्त बैठकीची तरतूद राज्यघटनेच्या कलम शंभर मध्ये नमूद आहे मित्रांनो ही तरतूद कलम एकशे आठ मध्ये नमूद आहे म्हणून म्हणून हे विधान चुकीचं आहे ब संयुक्त बैठक लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलावली जाते मित्रांनो ही बैठक राष्ट्रपतीद्वारे बोलवली जाते म्हणून हे विधान सुद्धा चुकीचं आहे क ती बोलावली जाते तेव्हा सभागृहांमध्ये धन विधेयकाबाबत मतभेद असतात मित्रांनो धनविधेयकाला संयुक्त बैठकीची तरतूद लागू होत नाही म्हणून हे विधान देखील चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यापैकी नाही संयुक्त बैठकीची तरतूद राज्यघटनेच्या कलम एकशे आठ मध्ये नमूद आहे संसदेची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात या बैठकीचे अध्यक्ष लोकसभा सभापती असतात ही बैठक कधी बोलावली जाते जर एखादी एक विधेयक एका सभागृहाने पारित करून दुसऱ्या सभागृहात पाठवले आणि दुसऱ्या सभागृहाने हे विधेयक फेटाळले किंवा विधेयकात करावयाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहांचा अखेर मतभेद झाला असेल तर किंवा दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून ते विधेयक पारित न होताच सहा महिन्यांहून अधिक काळ उठला असेल तर ही बैठक बोलावली जाते कलम एकशे आठ मधील तरतुदी धनविधेयकाला विधेयकाला लागू होत नाहीत प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य स्वरूपाविषयी योग्य आहेत अ लिखित संविधान ब संविधानाची सर्वोच्चता क का द्विग्रही कायदे मंडळ ड राज्यपालांची नियुक्ती ई एकल नागरिकत्व मित्रांनो ड आणि ही ही एकात्मिक संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत मात्र अ ब आणि क ही भारतीय संघराज्याच्या स्वरूपाविषयी असणारी वैशिष्ट्ये आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अ ब आणि क संघराज्य म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरावर स्वायत्त शासन यंत्रणा अस्तित्वात असणे अमेरिकेने आधुनिक अर्थाने संघराज्य व्यवस्थेला सुरुवात केली अमेरिकन संघराज्य प्रतिमानानुसार संघराज्य व्यवस्थेची पाच ठळक वैशिष्ट्ये असतात द्विस्तरीय शासन केंद्र व राज्य दोन्ही स्तरांसाठी विशिष्ट अधिकार हे अधिकार विभागणी स्पष्ट व घटनेद्वारे केलेली असावी लिखित व परिदृढ म्हणजे बदलण्यास कठीण असणारी राज्यघटना स्वतंत्र न्यायमंडळ याचे उद्दिष्ट केंद्र व राज्य किंवा राज्य व राज्य यांतील विवाद निष्पक्षपातीपणे सोडवणे द्विग्रही केंद्रीय कायदे मंडळ यातील एक सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करेल मात्र दुसरे सभागृह घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करेल प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब या घटनादुरुस्तीने संसदेला मूलभूत हक्कांसह कोणत्याही भागामध्ये घटनादुरुस्तीद्वारे बदल करण्याचा अधिकार प्राप्त झाला मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीसावी घटनादुरुस्ती चोवीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर या काळात इंदिरा गांधीचे सरकार नवीनच ना आलेले होते कोर्टाच्या निर्णयाला विरोध म्हणून त्यांनी घटनादुरुस्ती केली त्यांनी कलम तेरा चार आणि कलम तीनशे अडुसष्ट तीन या दोन महत्वाच्या तरतुदी केल्या या घटनादुरुस्तीनुसार संसदेला घटनादुरुस्तीचा अमर्यादित अधिकार देण्यात आला याशिवाय एखादी घटनादुरुस्ती विधेयक संसदेने पास केले असता त्याला राष्ट्रपतींकडे पाठवले असता राष्ट्रपतींना त्याला मंजुरी द्यावीच लागेल ही तरतूद देखील करण्यात आली प्रश्न क्रमांक बारा सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणते अधिकार आहेत एक मूल आणि अपिलीय अधिकार क्षेत्र दोन तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती तीन न्यायिक पुनर्विलोकन मित्रांनो वरील तिन्ही सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याने स्थापित संघीय न्यायालयाचे रूपांतर भारतीय सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले घटनेच्या भाग पाच मधील कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या रचना कार्याविषयी तरतुदी केलेली आहेत एकशे चोवीसाव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि इतर तेहतीस न्यायाधीश आहेत सध्या हे न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संसदेने वेळोवेळी बदललेली आहे ते तुम्ही शोधून पाहू शकता प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल करत नाहीत एक महान्यायवादी दोन राज्याचे मुख्य सचिव तीन विद्यापीठांचे कुलगुरू चार राज्य निवडणूक आयोग मित्रांनो महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतात राज्यपाल नाही म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक महान्यायवादी महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात संविधानातील एकशे त्रेपन्न ते एकशे या अनुषेदातून राज्यपालांसंबंधी वैधानिक तरतुदी केलेल्या आहेत घटक राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यपालांचे अधिकार ह्या राज्यापुरत्याच मर्यादित असतात राज्याच्या घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री इतर मंत्री राज्याच्या लोकसेवा आयोगाचे सभासद इत्यादींची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे राज्याचा महाधिवक्ता राज्य निवडणूक आयुक्त राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य राज्यांच्या सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांची नियुक्ती राज्यपाल करतात राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात प्रश्न क्रमांक चौदा लोकसभेत अनुसूचित जातींसाठी राखीव जागांची संख्या किती आहे मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याऐंशी सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी चौऱ्याऐंशी जागा आणि अनुसूचित जमातींसाठी सत्तेचाळीस जागा राखीव आहेत देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण सहाशे चौदा जागा अनुसूचित जाती आणि पाचशे चौपन्न जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत महाराष्ट्रात एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असून त्यापैकी एकोणतीस मतदारसंघ अनुसूचित जाती आणि पंचवीस मतदारसंघ अनुसूचित जमाती या जागांसाठी राखीव आहेत प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणती विधाने पहिल्या घटनादुरुस्तीबाबत सत्य आहेत अ सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला देण्यात आला व जमीन सुधारणा आणि इतर कायद्याचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी नव्या परिशिष्टाचा समावेश क लोकसभेचा एक सदस्य सात लाख पन्नास हजार लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ आणि व पहिली घटना दुरुस्ती एकोणीसशे एकावन्न सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांच्या न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी नव्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या तीन आधारांचा उदाहरणार्थ सार्वजनिक सुव्यवस्था परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणे इत्यादी बाबींचा समावेश या मर्यादा वाजवी असतील म्हणून न्यायप्रविष्ट असतील राज्यातील व्यापार राज्यसंस्थेने कोणताही व्यापार व उद्योगाचे राष्ट्रीयकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्काचा भंग होतो या आधारावरती कृती अवैध ठरवता येणार नाही दुसरी दुरुस्ती एकोणीसशे बावन्न लोकसभेचा एक सदस्य सात लाख पन्नास हजार लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना करण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अ सातवी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे अठ्ठावन्न साली करण्यात आली होती मित्रांनो सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन साली करण्यात आली होती म्हणून पहिलंच विधान चुकीचं आहे ब या घटनादुरुस्तीने भारतात चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशांना मान्यता देण्यात आली मित्रांनो हे विधान बरोबर आहे क या घटनादुरुस्तीने दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली मित्रांनो हे विधान बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ब आणि क सातवी घटनादुरुस्ती एकोणीसशे छप्पन साली करण्यात आली अस्तित्वात असलेल्या राज्यांचे वर्गीकरण उदाहरणार्थ भाग अ ब क ड रद्द करून भाग सात वगळण्यात येऊन चौदा घटक राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली केंद्रशासित प्रदेशांपर्यंत उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करणे उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी तरतूद तसेच दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्तीची तरतूद प्रश्न क्रमांक सतरा अकरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत अ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक पद्धतीत बदल ब राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला रिक्त जागेच्या आधारे आव्हान देता येईल ही तरतूद मित्रांनो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पद्धतीत बदल करण्यात आला मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला रिक्त जागेच्या आधारावर कोणत्याही प्रकारचे आव्हान देता येणार नाही अशी तरतूद देखील करण्यात आले म्हणून हे विधान ब चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक फक्त अकरावी दुरुस्ती एकोणीसशे एकसष्ट संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याऐवजी स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही अशी तरतूद देखील करण्यात आली प्रश्न क्रमांक अठरा पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य नसलेले पर्याय निवडा अ घटना सभेला अंतिम मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले मित्रांनो हे विधान बरोबर आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ते लागू झाले म्हणून हे विधान चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य नसलेले पर्याय निवडायचे आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार फक्त ब भारतीय संविधानाशी संबंधित महत्वाचे तथ्य नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी प्रथम स्थापित झालेल्या घटना सभेने अंतिम मसुदा तयार करण्यासाठी वर दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस घेतले जेव्हा मसुदा तयार करण्यात आला आणि वादविवाद आणि चर्चेसाठी ठेवण्यात आला तेव्हा तो अंतिम मसुदा होण्यापूर्वी त्यात दोन हजारहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला आणि त्यावर सह्या करून तो स्वीकारण्यात आला परंतु त्याची कायदेशीर अंमलबजावणी दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली जो प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस पुढीलपैकी कोणती विधाने योग्य नाहीत अ राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आली आहे मित्रांनो हे विधान बरोबर आहे ब मूलभूत कर्तव्य सोव्हियत युनियनकडून घेण्यात आली आहेत मित्रांनो हे देखील बरोबर आहे क देशात आणि राज्यांमध्ये व्यापार आणि व्यापाराचे स्वातंत्र्य ही तरतूद ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आली आहे मित्रांनो हे विधान देखील बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार यापैकी नाही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाकडून आपण घेतलेले आहेत मूलभूत अधिकार प्रस्तावना न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य न्यायालयीन पुनरावलोकन राष्ट्रपतींवर महाभियोग उपाध्यक्षपद सोव्हियत युनियनकडून आपण घेतलेला आहे कलम एक्कावन्न अंतर्गत मूलभूत कर्तव्य आणि पंचवार्षिक नियोजन जपानद्वारे आपण प्रक्रिया कायद्याद्वारे घेतली जाईल असं स्थापित केलेलं आहे ब्रिटनकडून आपण सरकारचे संसदीय स्वरूप कायद्याचे राज्य एकच नागरिकत्व सभापतीची संस्था आणि त्याची भूमिका आणि द्विसदस्यवाद या गोष्टी घेतलेल्या आहेत ऑस्ट्रेलियाकडून देशात आणि राज्यामध्ये व्यापार आणि व्यापाराचे व्यापार व्यापार स्वातंत्र्य समवर्ती यादी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त बैठक इत्यादी तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत निर्देशक तत्वे सामाजिक आर्थिक हक्क आयर्लंडकडून घेण्यात आली आपल्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य समानता आणि बंधुता यांचे आदर्श फ्रेंच क्रांतीतून घेण्यात आले आहेत हे फ्रेंच ब्रिदवाक्यही होते सॉरी हे फ्रेंच ब्रीद हे फ्रेंच ब्रिद्धवाक्यही आहे प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी टिंबटिंब या दिवशी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली मित्रांनो ज्या दिवशी संविधान लागू झालं त्याच दिवशी राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली बनून तयार असताना आणि आणि त्या संविधानाला घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मान्यता दिल्यानंतर ते संविधान सन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली अंमलात आणण्यात आले कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांनी स्वातंत्र्य प्राप्त करण्याची शपथ घेतली होती याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे संविधान लागू झाल्याच्या जा दहा मिनिटांनंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भवनाचा मान मिळवला त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली विद्यार्थी मित्रांना आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस आणि संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तसेच इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ उपयोगी पडतील ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळवण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र